नमस्ते सर्वांना, कसे आहात तुम्ही? तर इथे बघा, आम्ही आज काय कायला पाहिजे, कशाला डोकं डोकं चांगली चड्डी तुमची. तर इथे बघा, आम्ही नवीन आमच्या घरी परत एक नवीन पाहुणा आलेला आहे. नवीन बघा कसा दिसतो तो पाहुणा, आणि याचा उपयोग काय आहे ते तुम्हाला समजेलच. पण सुरुवातीला आपण पूजा करून घेऊया ना याची. चला, ओके. तर इथे हॅलो मम्मी, ताटाला काय म्हणतात सांग? कसला ताट आहे तो? काश्याचा ताट आहे ना. आणि मशीन बघून सर्वांना समजलंच असेल की याचा उपयोग काय आहे. आणि ना खूप सर्वांना माहिती पण आहे ना. तरी आपण कशासाठी घेतलेली आहे? हाता पायाला खूप मुंग्या येतात ना, म्हणून घेतलेली आहे. मग आम्ही कसे घरी चार जण आहेत आम्ही, चौघ जण घेऊ रोज. तर एकदा पहिली पूजा करून घेऊया, आणि पूजाला सर्व तुम्ही सर्वांनी या. त्याचे फायदे काय काय आहेत ते नंतर तुम्हाला सांगते, नंतर आम्ही आरामात सांगू का फायदे काय आहेत ते. हार कुठून घालू? याला घाल, ताटाला हार घालायचा. या भाई, तुम्ही पण हार घालायला या. भाई हार घालायला या. तुमच्या हाताने हार घालायचा. इकडून घालू असं? भाई तुम्ही तुमच्या हिशोबाने हार घाला भाई. इकडनाच हार घालायचा. समोर तशी आहे ना, कारण समोर तशी आहे ना. घ्या भाई, तुम्ही हार घाला ती ओवाळू दे. चांगली सुरुवात होऊ द्या. बोला, आमचे हात पाय लगेच आमुंग्या लगेच जाऊ द्या, बरे होऊ द्या. ना ओके, ब्लॅक वरती लावू आता बाकी सर्व, त्याच्यावरती आता जास्त नवडवू. ओके, तर अशा प्रकारे आमच्या नवीन पाहुण्याची पूजा झालेली आहे. भाई या, तुमच्या हाताने हार घाला. अरे काय व्यवस्थित, एकदम बरोबर एकदम. आणि आमचा नवीन पाहुणा बघून घ्या तुम्ही. कंस थाली फूट मसाज, बरोबर. पहिलं कोणाचं करायचं? मम्मी. भाईच तरी ते तुम्ही बघू शकता. मम्मीसाठी मी काय गिफ्ट मागवलेलं आहे, मम्मीसाठी गिफ्ट मागवलेलं ही कंस थाली फूट मसाजर, बरोबर. आता ऑन करून मी तुम्हाला दाखवतो. बघा इकडे त्याचं स्विच आहे, हे केलं आपण बटन दाबलं आणि बघा टायमर चालू. अशी पाय ठेवायची, त्याच्यावर वजन नाही द्यायचं. आणि हे चालू झाल्यानंतर मग आपल्याला तेल टाकायचं, तेल किंवा आपलं शुद्ध घी. तर हे खास करून मम्मीला घेतलेलं, कारण मम्मीच्या हाता पायाला खूप मुंग्या येतात, बरोबर. तर आता बघा रोलर कशी फिरते बघा. आणि 10 मिनिटाचा टायमर लावलाय, 5 मिनिटं अशी फिरते. हा, आणि अशी फिरते ना, अशी. आणि 5 मिनिटं हा, 6 पासून ते 10 मिनिटं अशी फिरणार ती. आता ते तेल टाकल्याचं बघा, थोडं थोडंसं ब्लॅकिश होणार बघा मधी. हीट असते अंगात, ती ना ती निघून जाते, है ना. तिकडे मशीन चालू झाली आहे आमची. दिल बघा कशी बघत बसली आहे. दिलो दिलो, तू पण घेतेस काय? कसं वाटत तुला? कसं वाटतंय म्हणजे काय, घासल्यासारखं वाटत ना पाय? पाटीने पाय घासतो ना तस. फक्त ना थालीवर वजन नाही द्यायचं, बरोबर. आणि पाय ठेवायला बघा इकडे कुशन सुद्धा आहे, रोल आहे, रोलर आहे ना इकडे. आणि तेल पण खाली जातो बघा याच्यात. चला घे, आणि तुम्हाला मी बाहेर दाखवतो कसं मस्त उजेड आहे बघा व्यवस्थित. मम्मीची झालेली आहे कंस झाली मसाज थेरपी घेऊन. आता भाईची बारी. भाई याच्यावरती तुमचे काप्स ठेवा, पाय याच्यावर ठेवा. असं त्याचा जोर नका, जरा पाठीवा. तुम्ही कसे लांब आहे ना तुमचे पाय. हा हा, तुमचे काप्स याच्यावरती रेस्ट झाले पाहिजे. आणि हे हलक्यावर ठेवले ना याच्यावरती, ठीक आहे. आता भाई, आता भाई काय करंट लागेल बघा तुम्हाला आता जोरात लागेल काय पहिल्यांदा. चला, करंट नाही लागत भाई, काय नव्हता उगाच घाबरा. आता बघूया, आता तेल घ्यायचं आपल्याला. शाबाश, तेल लावायचं तेल. आता टेकवा पाय, त्याला टेकवा पाय. टेकवल्याशिवाय कसं मसाज होणार त्याला? एकदम पण टेकवायचं. आपण पाय कसं घासतो भाई तसा.
मम्मी एक काम करूया का मम्मी, आपल्या जनतेला आपल्या आजूबाजूच्या जनतेला सेवा देऊया का? हा काय भाई अंगठे टेकवले का? पूर्ण पाय असं टेकवा व्यवस्थित, पाय घासतो कसा आपला? ह्याच्यावरती पण असं मध्ये मध्ये ठेवू शकतो बघा, जरा जरा पुढे घेऊ. काय होत गुलगुले? काय होते गुलगुले? ए लागतं रे, लागतं रे, गुदगुल्या होतात त्या, गुलगुल्यासारखं होतं. टेकवता ना भाई? तेल तर घेणार ते, तर ते मसाज होतो ना मी फिरणार ते, नाही तर त्या वाटीने फ्रिक्शन होत, पण नाही तर ते फ्रिक्शन होणार त्या ना. खालचं तेल फेकण्यात जाणार भाई तू, काढायला लागते. आता बघा ते ब्लॅकिश होतंय बघा, आहे ना काला काला होतंय ना, ते हीट निघते. आता असं 10 मिनिटं 5 मिनिटं अशी फिरणार आणि 5 मिनिटं रिव्हर्स होणार, त्यानंतर माझी आणि काजलची भारी, आहे ना. आणि मग दिलू दिलू बघते बघा, तू कुठे चालली? कुठे चालली? बदलापूरला. हा तर आता बदलापूरची शॉपिंग आणि काजल हे सर्व आम्हाला कधी दाखवणार घालून? लवकरच. आणि आपण हे जर व्हिडिओ बनवला होता माहितीये ना, ह्या कपड्यांचं बनवलेला व्हिडिओ. आता हे सर्व बदलापूरच्या टेलर कडे आधी शिवायला टाकणार, मग मी घालणार फंक्शन मध्ये. तर एक हे पीसेस आहे सर्व, राईट? दोन. आणि हा तीन. पण हे काय आहे दाखव? ड्रेसच आहे. आणि चार. हे सर्व मध्ये तुम्हाला काजल दिसेल थोडी थोडी फंक्शन मध्ये, हे सर्व काय पॅकिंग चालू बदलापूरला जायची. आणि ही बघा अजून एक बॅग आहे तिची, जड झाली ना एकदम, जड झाली म्हणून ही बॅग घेते आता. एक वरती घे, वरती नको नको नको, लय जड माझ्या ज्वेलरीचे बॉक्सेस बघा तेवढे. काय काय हा मेकअपचा, हा बांगड्यांचा, फक्त हिरवे बांगड्या आणि सगळं केसातलं सगळं बन वगैरे. आम्ही आपल्या अनिव्हर्सरीला घालणार आहे. माझी सर्व पॅकिंग. आता तुम्हाला थोडे दिवस काजल ब्लॉग मध्ये नाही दिसणार आहे, घरातलं लग्न आहे ना. चला आता मी चाललो काजलला बदलापूरला सोडायला, मम्मी पण आलेली आहे बाहेर, काजल पण रेडी होत आहे. आलेल्या आहे मम्मीने कांड्या लावलेल्या आहेत गावावरून आणली जास्वंदीचे. आणि हे बघ तुझे झाडं आले तर काय लावते मातीचा बीच जाणार राहिल्या बोलो भेंडे बोलो तुही बोलो बीच करा. तर इकडे बघा आता कोणती रेसिपी बनते, पण त्या अगोदर मम्मीला आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? आम्ही गावावरून आलो ना, ते आमचे गावचे व्हिडिओ बाकी आहेत, ते आम्ही मध्ये मध्ये तुम्हाला दाखवू आणि आपले मुंबईचे ब्लॉग पण दाखवू, नाहीतर मध्ये तुम्ही काय बोलाल की परत गावाला कधी गेलात असं नको. आता मी जवळा बनवते म्हणजे सुकट, सुकटला जवळा बोलतात, कोलीम बोलतात. तुम्ही आता पपूला आहे ना चपाती केले, चपाती बरोबर त्याला जवळा देते आणि दिलला अंडी उबलायला ठेवले आहेत. फटाफट सांगते कसं बनवतात. आता पहिला तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरा टाकला, त्याच्यामध्ये कांदा बारीक कापून, त्याच्यामध्ये लसूण चिचून टाकली, असा तो आता कांदा फ्राय केलाय, त्याच्यात कोकम टाकलाय, हा जवळा भाजून घेतलाय आणि तो आता पाण्यामध्ये टाकलाय. आता हा जवळा त्याच्यामध्ये टाकला, मिक्स करून मीठ टाकायचं की आपली रेसिपी झाली. तर असं आमच्याकडे आज जेवण सुद्धा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला सांगायचं आहे की आता पुढे पुढे तुम्हाला डेली ब्लॉग्स सुद्धा दिसतील मुंबईचे आणि त्यासोबतच थोडेसे त्याच्यातच मिक्स किंवा अगोदर किंवा नंतर किंवा वेगळं तुम्हाला रत्नागिरीचे ब्लॉग सुद्धा दिसतील, मिक्स मध्ये दिसेल.
पण आम्ही आहे आता विक्रोलीलाच आहे, आम्ही मुंबईलाच, आम्ही रत्नागिरीला नाही आहे आम्ही आता. बरोबर. तर अशा प्रकारे जेवण होतोय आणि तुम्हालाही आमचे ब्लॉग कसे वाटतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि सर्वांनी जेवायला या पटकन. हे तर नॉनव्हेज, पण व्हेज वाल्यांसाठी आपल्याकडे काय जेवण आज? व्हेज वाल्यांसाठी गवळीची भाजी आहे, वरण आहे, भात आहे. अरे वा, चला बाय बाय बाय.